नमस्कार संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत माझं नाव आहे सोनाली जाधव संस्कृत टीचर हा चॅनल आपण खास करून संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवला आहे जेणेकरून त्यांना संस्कृत भाषा शिकण्यासाठी सोपी होईल आज आपण स्पेशली जो व्हिडिओ बनवतो आहे तो आहे की ई बालभारतीवरून व्हिडिओ ई बालभारती या वेबसाईटवरून पुस्तकं डाउनलोड कशी करायची कारण लॉकडाऊनमुळे प्रॉब्लेम असा झालेला आहे की तुमच्याकडे काही जणांकडे टेक्स्टबुक नाही आहेत किंवा काही जणांकडे पैशांचासुद्धा प्रॉब्लेम आहे तर त्यांच्यासाठी आणि ज्यांना पुस्तकं विकत घेता येत नाही लॉकडाऊनमुळे तर त्यांच्यासाठी देखील तुम्हाला ई बालभारती या वेबसाईटवर पुस्तकं कर डाउनलोड करता येतात पी डी एफ फॉर्ममध्ये क्लिअर असतात पुस्तकं आणि ती कशी डाउनलोड करायची ती आज आपण बघूया त्यासाठी मी माझी स्क्रीन शेअर करते क्रोम किंवा गुगल तुम्ही जे काही वापरत असाल त्या त्याच्यामध्ये आणि तुम्हाला इथे गुगलमध्ये इथे लिहायचं आहे ई बालभारती पी डी एफ ठीक आहे ई बालभारती लिहाल तर साईडवर जाल ई बालभारती पी डी एफ असं टाईप करायचं आहे आणि ते टाईप केल्यावर तुम्हाला ही पहिलीच जी वेबसाईट येते ई बुक लायब्ररी त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मी क्लिक केलेलं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला ही पूर्णपणे ई बुक लायब्ररी दिसेल आता इथे कसं करायचं ते पण सांगते इथे दोन हजार वीस हे आपल्या वर्ष एक आपल्याला दोन हजार वीसची पुस्तकं पाहिजेत म्हणजे दोन हजार वीस एकवीस ठीक आहे तर हे वर्ष इथे ब्ल्यू ऑलरेडी असतंच नसेल तर तुम्ही करून घ्यायचं त्यानंतर इथे तुम्हाला बुक्स टाईप दिसतात त्याच्यामध्ये वर्कबुक टेक्स्टबुक मोस्ट ऑफ तुम्हाला टेक्स्टबुकच इथे अवेलेबल आहेत त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं क्लासेस आता तुम्ही कितवीची पुस्तकं डाउनलोड करायची आहे ते तुम्ही ठरवा आता आपण समजा आठवीचं पुस्तक घेऊया मग इथे मी आठवीला क्लिक करणार आणि ते लोड होतं आणि आठवीची जितकी पुस्तकं आहेत इंग्लिश मीडियम मराठी मीडियम हिंदी गुजराती उर्दू सगळ्या सगळ्या मीडियमची जी ई बालभारतीची पुस्तकं ती तुम्हाला दिसून येतात आता तुम्ही स्पेसिफिकली समजा मराठी मीडियमचे आहात ठीक आहे तर तुम्हाला इथे आठवणीने हा मीडियम जो दिसतोय कॉलम त्या मीडियम कॉलममध्ये तुम्हाला काय करायचं आहे मराठीला टिक करायचं आहे त्या आठवीला तसंच ठेवायचं आणि मराठीला करायचं आता तुम्हाला ही जी सगळी पुस्तकं दिसत आहेत ती हे मराठीचं आहे हे गणित सामान्य विज्ञान इतिहास नागरिकशास्त्र भूगोल इंग्लिश संस्कृतचं आमोद आता आमोदमध्ये पण दोन प्रकारचे आमोद असतात एक तर तुम्हाला असतं संपूर्ण इथे लिहिलेलं आहे बघा संपूर्ण म्हणजे पूर्ण शंभर मार्कांचं त्याच्यानंतर हिंदी त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की सगळ्या प्रकारचे असतात आता इथे बघा कन्नड गुजराती त्याच्यानंतर इथे परत गुजराती आहे आणि सरळ भारती आता इथे तुम्हाला दिसतंय की पेज इथे दिसते तुम्हाला एक आणि दोन असे आहेत मग नेक्स्टवर मी चूज करते नेक्स्टवर गेल्यावर उरलेली जी पुस्तकं आहेत जसं की संस्कृत ज्यांचं हाफ संस्कृत आहे संयुक्त तर ते इथून डाउनलोड करू शकतात हिंदी सुलभ भारती आहे परत उर्दू सिंधू भारती सिंधी आणि फ्रेंच मराठी पुस्तक आणि सिंधू ह्या सगळ्या पुस्तक हे सगळी पुस्तकं आठवीचीच आहे तर तुम्हाला जी पाहिजे आता समजा एखादं स्टुडंट आहे ज्याचं संस्कृत अर्ध आहे तर त्यांनी काय करायचं सिम्पल इथे जायचं आहे जा आणि ह्या डाउनलोडवर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही ह्या डाउनलोडवर क्लिक कराल इथे तुम्हाला नोटिफिकेशन येतं आणि तुमचं काय होतं की पुस्तक डाउनलोड व्हायला चालू होतं फॉर एक्झाम्पल मी दाखवते इथे मी क्लिक केलं ऑलरेडी ते पुस्तक माझ्याकडे डाउनलोड आहे म्हणून ते तसं दाखवते आपण वेगळं काहीतरी करू फ्रेंच घेऊया ते डाउनलोड केलं तर तुम्हाला इथे हा दिसतो दिसतोय कळले आणि हे पुस्तक असं आपल्या फोनमध्ये मा मागे डाउनलोड व्हायला चालू होतं आणि ते डाउनलोड झाल्यावर तुम्हाला डायरेक्टली तुमचा फाईलमध्ये ते ओपनसुद्धा करता येणार आहे आता तुम्हाला समजा स्पेसिफिकली एखादा सब्जेक्ट शोधायचं आहे आठवी आठवीचं मराठी मिडियमचं तुम्हाला समजा हिस्ट्रीचं पुस्तक पाहिजे फक्त मग तुम्ही जर डायरेक्टली इथे हिस्ट्रीला टिक केलं तर तुम्हाला ही कुठलीच पुस्तकं दिसणार नाही तुम्हाला हे फक्त हिस्ट्रीचं एकच पुस्तक दिसेल तर तुम्ही अशी स्पेसिफिकली पुस्तकंसुद्धा सुद्धा शोधू शकता बस एवढं झालं की आपली पुस्तकं डाउनलोड होऊन आपल्या फोनमध्ये येतात आता समजा तुम्हाला आठवीची पुस्तकं नको आहेत तुम्हाला बारावीची पुस्तकं किंवा दहावीची पाहिजे तर दहावीला टिक करायचं आणि आठवीला काढून टाकायचं आठवीवर पुन्हा टिक करायचं म्हणजे आठवी निघून जातं आता दहावीचं आता अशा प्रकारे इकडे पुस्तक डाउनलोड झालेलं आहे एक मिनटं आणि हे पुस्तक बघा कसं दिसतं हे असं पुस्तक आहे आता हे फ्रेंच आहे आपण काही फ्रेंच शिकत नाही पण आता मी तुम्हाला ऑप्शनला म्हणून दाखवलं तुम्हाला इथे पेजेस पण येतात बघा एटी सिक्स पान पानं आहेत आणि हे असं पूर्ण पुस्तक जर तुम्हाला फ्रेंच शिक शिकायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही शिकू शकता म्हणजे हे पुस्तकं तुम्ही डाउनलोड करून स्वतः थोडासा यूट्यूबने फ्रेंचचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला पुस्तकं इथे अवेलेबल आहेत ठीक आहे तर अशा प्रकारे हे त्यांचं इंडेक्स आणि मग इथे तुमचं सगळं चालू होतं तर अशा प्रकारचं हे पुस्तक डाउनलोड झालेलं आहे आता मगाशी मी मराठी मीडियमचं इतिहास राज्यशास्त्र आता समजा मला इंग्लिश मीडियमचं हवं असेल ठीक आहे तर मी, मी हे मराठी काढून टाकणार आणि मी इंग्लिशला टच करणार म्हणजे दहावीची इंग्लिश मीडियम बघा हेच पुस्तक तुम्हाला आता इंग्लिश मिडियममध्ये दिसतंय ठीक आहे आता समजा मला हिस्ट्री नको आहे तर मी हिस्ट्रीला क्लिक करणार हिस्ट्री जाणार आणि तुम्हाला सगळी इंग्लिश मिडियमची पुस्तकं दिसतील ठीक आहे आता याच्यामध्ये बघा कुठली कुठली आहेत कुमार भारती इंग्लिश आहे सायन्स टेक्नॉलॉजी आहे जिथे जर्मन भाषेचं पुस्तक आहे ज्यांचं संपूर्ण संस्कृत आहे ठीक आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक आहे आणि मराठी अक्षर भारती आणि इथे पान नंबर पुढचं आणि ज्यांचं हाफ संस्कृत आहे त्यांनी हे पुस्तक डाउनलोड करा आणि इथे नेक्स्ट आहे नेक्स्टला गेल्यावर तुम्हाला उरलेली दहावीची जी पुस्तकं आहेत ती सुद्धा इथे पाहायला मिळतात लोकभारती हिंदी हिस्ट्री ज्योग्राफी डिफेन्स स्टडी तर वेगवेगळी पुस्तकं तुम्हाला वाचता येतात आणि नंतर तुम्हाला बघा इथे बारावीपर्यंत म्हणजे जर तुम्ही आत्ता दहावीतून जर अकरावीत गेलेलं आहात आणि तुम्हाला पुस्तकं पाहिजे असतील आता सध्या वाचायला तर तुम्ही इकडे सुद्धा पुस्तकं वाचू शकतात आपण ते सुद्धा करून बघूया मी दहावीला कट करते इथे इंग्लिशला पण कट करते आणि आपण अकरावीवर क्लिक करूया डायरेक्टली अकरावीवर जेव्हा आपण क्लिक करतो मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम असं दोन्ही ठेवून बघा तर तुम्हाला इथे सध्या इंग्लिश बघूया कारण माझं मराठी नव्हतं कॉलेजला हां तर इथे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स सोशोलॉजी फिलॉसॉफी चाइल्ड अँड डेव्हलपमेंट अशा प्रकारची वेगवेगळी पुस्तकं मॅथ्स आता तुम्हाला स्पेसिफिकली काही लँग्वेजेस पाहिजे असतील तर तुम्ही खाली इथे लँग्वेजेसलाच फक्त क्लिक करा एक मिनिट मला फक्त लँग्वेज पाहिजे तर लँग्वेजमध्ये तुम्हाला, 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 तुम्हाला तुम् युवक भारती इंग्लिश रशियन जपान चीन सुद्धा लँग्वेज आहे आणि स्पॅनिश जर्मन फ्रेंच आणि इथे आपण इंग्लिश मीडियम दाखवलेलं आहे मग ते कट करायचं आणि मराठी जर क्लिक केलं तर तुम्हाला मराठीचं पण पुस्तक तिथे मिळेल तर हे सगळं ट्राय करत राहा इथे बघा संस्कृत अकरावीचं ज्यांचं संस्कृत आहे त्यांना पुस्तक जर पाहिजे असेल तर ते, ते सुद्धा इथे डाउनलोड करता येतं आणि युवक भारती हे अकरावीचं मराठीचं पुस्तक आहे प्राकृत सुद्धा पाली यासुद्धा भाषा यांचे सुद्धा पुस्तकं आहेत म्हणजे कॉलेज लेवलवर तुम्हाला आणखीन काही ज्या भाषा असतात त्यांची पुस्तकं तुम्हाला मिळतात तर तुम्ही ती घेऊ शकता वाचू शकता आणि अशा प्रकारे सोप्या पद्धतीने आपण ई बालभारतीवरची पुस्तकं डाउनलोड करू शकतो आणि समजा तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि जर पालक बघत असेल आणि त्यांना त्यांच्या ज काळातली ई बालभारतीची पुस्तकं बघायची असतील तर हे जे आहे टाईम झोन त्याचा तुम्ही वापर करू शकता आणि तुम्ही मागे मागे जाऊन तुमच्या वेळेची जी पुस्तक आहेत ई बालभारतीची ती तुम्ही पाहू शकता म्हणजे दोन हजार मला दहाचं जरी पुस्तक बघायचं झालं तरी पण ते इथे अवेलेबल असणार आहे म्हणजे तुम्ही डाउनलोड पण करू शकता तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ मी इथे संपवते आणि हा फक्त इन्फॉर्मेशन देण्यासाठी व्हिडिओ होता अशाच जर तुम्हाला काही टेक्निकल क्वेरी असतील म्हणजे समजा पी डी एफ डाउनलोड करता येत नाही किंवा यूट्यूब प्रॉपरली तुम्हाला वापरता येत नाही आहे मला व्हिडिओज शोधण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम येतो व्हिडिओ शोधायच्या कशा किंवा प्लेलिस्ट कुठे असते डिस्क्रिप्शन बॉक्स कुठे असतं आम्ही तुम्हाला मेल कसा करायचा आम्ही तुम्हाला प्रश्न कसे विचारायचे असे सगळे काही तुमच्या मनात डाउट्स असतील तर तुम्ही ते नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा तशा मी व्हिडिओज बनवून बनवत राहीन त्यामुळे मेन काय होईल की आपला संपर्क वाढेल म्हणजे असं काही प्रॉब्लेम नको की आम्हाला मेलच करता येत नाही कसा करायचा तर आम्हाला बोलायचं असं तुमच्याशी पण आम्ही आम्हाला मेल करता येत नाही तर या सगळ्या काही डाऊट्स आहेत ते तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा मी हळूहळू जसा जसा मला वेळ मिळेल आपल्या अभ्यासाच्या व्हिडिओच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यासाठी मदत करण्यासाठी अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसुद्धा बनवत जाईल ठीक आहे आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा माझ्यावर भरभरून प्रेम करता मला खूप सपोर्ट करता मला खूप छान छान कॉमेंट्स लिहिता तुमचे तुमची मतं कळवता आणि या सगळ्याचा मला खूप आनंद होतो त्यामुळे भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद